पासून रेल्वेने आलेले पाणी या सर्व बाबींमुळे लातूरचा सर्वांनाच परिचय आहे। मात्र लातूरला रेल्वेने पाणी आणणे ही आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आणि लाजिरवाणी बाब आहे। मागील 3 ते 4 वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सक्रिय आणि सकारात्मक प्रतिसादामुळे आज लातूर जिल्ह्याची भूजल पातळी ही नक्कीच वाढलेली आहे। भविष्यामध्ये ही भूजल पातळी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर जलजागरण आणि जलसंवर्धन साक्षरता करणे गरजेचे आहे। यासाठी समाजातील युवक आणि युवतींनी पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन नेहरू युवा केंद्र लातूरचे सल्लागार समिती सदस्य कार्यक्रम अधिकारी डॉ संजय गवई यांनी केले। नेहरू युवा केंद्र संघटन, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय लातूर आणि ग्रामपंचायत कार्यालय वलांडी यांच्या संयुक्त विद्यमाने जल जागरण आणि जलसंवर्धन साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। यावेळी विचार मंचावर सरपंच राणी राम भंडारे, उपसरपंच प्राध्यापक मेहमूद सौदागर प्रमुख अतिथी म्हणून, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिरीष कुमार जाधव, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा वात्सल्य समितीचे सदस्य वरुणराज सूर्यवंशी, नेहरू युवा केंद्राचे देवणी तालुका समन्वयक परमेश्वर बिरादार आणि प्रणव बिरादार शार्दूल बौडीवाले यांची उपस्थिती होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। हा कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी साक्षी समय्या आणि संजय ममदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये शिरीष जाधव यांनी जलसंवर्धनाची तर वरुणराज सूर्यवंशी यांनी कोरोना एकल महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे। यावेळी पुंडलिक सोनकवडे परिवारातर्फे सरपंच आणि उपसरपंच यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक करताना सरपंच राणी भंडारे यांनी वलांडी गावामधील विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव बिरादार यांनी केले तर आभार प्राध्यापक मेहमूद सौदागर यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शार्दूल बौडीवाले, ग्रामसेवक विठ्ठल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य महेश बंग, संदीप जगताप, रवींद्र गायकवाड, रवी स्वामी, कल्याण बनाडे, गंगा कारले, इस्माईल धोपी, नसीमा शेख, सूर्यकांत वाघमारे आणि सुमित भडके यांनी परिश्रम घेतलेत। शार्दूल बौडीवाले, MCN News, देवणी।